विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर रामचंद्र मुंजाजी भिसे. आपण रामचंद्र भिसे या माझ्या यूट्यूब चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित करा आणि समाजशास्त्र विषयाचे उपयुक्त असे MCQ प्रश्न आणि वेगवेगळ्या विषयावरील व्हिडिओ पहा. वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. तर नमुना निवडीची वैशिष्ट्ये अभ्यासत असताना नमुना निवड म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या? त्यानंतर आज नमुना निवडीची वैशिष्ट्ये हे अभ्यासणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की नमुना हा संपूर्ण समग्राचा एक प्रातिनिधिक भाग किंवा अंश असतो. आता आपण जो नमुना निवडत असतो की आपण पाहिलं की ज्याचा ज्या समूहाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या समूहाच्या संदर्भाने आपल्याला त्याच्यातल्या काही एककांची निवड करायची आहे. आणि मग ते एकक कोणते आहे तर ते एककाला आपण नमुना असं म्हणतो. मग ते काय आहे तर ते पूर्णतः समग्राचे काय आहेत? पूर्ण समग्राचे काय आहेत? काही अंश आहेत. ते पूर्ण समग्र आहे का? नाही. तर आपण काल उदाहरण घेतलं होतं की तुम्हाला 100 शेतकऱ्यांनी भोकर तालुक्यातल्या 100 शेतकऱ्यांनी जर आत्महत्या केलेल्या असतील तर आपण त्या 100 शेतकऱ्यांचा अभ्यास न करता त्यांचं प्रतिनिधित्व करणारे काही घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे काही घटकांचीच आपण निवड करणार आहोत. मग ते काय आहेत तर ते संपूर्ण समग्राचे त्या 100 प्रतिनिधित्व करणारे किती आहेत? 25 आहेत. आणि मग ते काय आहेत तर ते पूर्ण समग्राचा काय अंश आहेत, काही घटक आहेत. आपण जसं कालच्या तासाला मी उदाहरण तुम्हाला दिलं की खिचडी शिजली का नाही हे आपण कशाच्या आधारे पाहतो? काही शीतावरून आपण पाहतो की ते तपासून पाहतो. म्हणजे काही अंश आपण तपासत असतो. मग नमुना निवडत असताना नमुना निवडल्यानंतर सुद्धा आपल्याला सांगता येतं, पहिलं वैशिष्ट्य आपण सांगतो की नमुना हा काय आहे? संपूर्ण समग्राचा एक प्रातिनिधित्व करणारा एक अंश आहे किंवा एक भाग आहे. हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. दुसरं वैशिष्ट्य आहे नमुन्यांचे स्वरूप समग्राच्या तुलनेत बरेच लहान असते. नमुन्यांचे स्वरूप समग्रांच्या तुलनेत बरेच लहान असते. आता आपण पाहिलं की नमुना, मग आपण भोकर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अभ्यास करणार असू किंवा जे कोणता विषय आपण निवडलेला असेल की भोकर तालुक्याचा अभ्यास करणार असू, मग तालुक्याची लोकसंख्या एवढी मोठी असेल तर त्या सगळ्या लोकसंख्येपर्यंत आपण पोहोचणार आहोत का? तर नाही. त्याच्या तुलनेमध्ये समग्र जे काही समग्र आहे त्याच्या तुलनेमध्ये काय असेल? नमुना लहान असेल, त्याचं प्रमाण कमी असेल. मग तुम्ही 1% नमुना निवडू शकता, 10%, 5% अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यातला नमुना हा निवडू शकता. म्हणजे नमुना हा काय आहे तर समग्राच्या तुलनेमध्ये ते लहान आहे. की समग्र केवढा जरी मोठा असला तरी तुम्ही काहीतरी तत्व लावून तुम्ही छोटा छोटा नमुना हा निवडू शकता. हेही नमुन्याचं वैशिष्ट्य आहे. फक्त आपण काय करतो, तो नमुना निवडत असताना कालच्या तसाला मी तुम्हाला उदाहरण दिलं की प्रत्येक समग्राचं प्रतिनिधित्व येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं उदाहरण मी तुम्हाला दिलं की आपल्याला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्यांचा अभ्यास करायचा असेल, पदवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्येचा अभ्यास आपल्याला जर करायचा असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल? पदवीमध्ये ज्या ज्या प्रथम वर्षाचे, द्वितीय वर्षाचे, तृतीय वर्षाचे विद्यार्थी आपल्याला करावं लागतील त्यामध्ये प्रत्येक वर्गाचं प्रतिनिधित्व येईल, मग प्रत्येक शाखेचं प्रतिनिधित्व येईल यासाठीचा प्रयत्न हा करावा लागेल. म्हणजे काय होईल तर तुमचा नमुना हा प्रत्येक एक समग्राच्या प्रत्येक घटकांचं नेतृत्व करणारा असेल, त्याचा एक अंश असेल. म्हणजे ते जरी कमी असले, महाविद्यालयामध्ये 1000 विद्यार्थी आहेत पण त्याच्यातल्या तुम्ही 50 विद्यार्थ्यांचाच अभ्यास करता. म्हणजे समग्र कसा आहे तुमचा? खूप मोठा आहे. त्याच्या तुलनेमध्ये नमुना तेवढा आहे का? नमुना लहान आहे. आणि म्हणून नमुन्याचं आपण वैशिष्ट्य सांगतो की हा एक काय आहे? लहान समूह आहे किंवा लहान असतो, की समग्राच्या तुलनेमध्ये नमुना हा लहान असतो. महाविद्यालयातल्या पदवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1000 असेल तर त्यामधल्या फक्त 50 विद्यार्थ्यांचा तुम्ही अभ्यास करणार असाल तर ते मात्र तुलनेने कसा आहे? लहान आहे. समूह हा लहान असतो. हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं, नमुन्यांची निवड
वैज्ञानिक पद्धतीने केली जाते. नमुन्यांची निवड ही वैज्ञानिक पद्धतीने केली जाते. आता नमुना निवडायचा असेल तर आपल्याला काही पद्धती सांगितलेल्या आहेत. नमुना निवडीचे प्रकार पुढे आपण अभ्यासणार आहोत. हे कशासाठी, तर कालच्या तासाला आपण उदाहरण घेतलं होतं की आपल्याला जे काही नमुना निवडायचा आहे तिथं कुठेही पक्षपाताची भावना येऊ नये, कुठेही भेदभाव केला जाऊ नये. जर तुम्ही नमुना योग्य निवडला नाही तर तुमचे निष्कर्ष योग्य येतील का? नाही. आणि म्हणून सामाजिक शास्त्रामध्ये, विज्ञानामध्ये नमुना निवडीच्या काही पद्धती सांगितलेल्या आहेत. त्या विज्ञानाच्या आधारावर आहेत, ते शास्त्राच्या आधारावर आहेत. त्या शास्त्राचा आधार घेऊन आपण नमुन्याची निवड करणार आहोत. त्या नमुना निवडीचे प्रकार पुढे आपण अभ्यासणार आहोत. कशा कशा पद्धतीने आपल्याला नमुना निवड करता येते त्याचाही अभ्यास आपण पुढे करणार आहोत. आणि म्हणून आपल्याला एक सांगता येतं की नमुना निवडीचं हे वैशिष्ट्य आहे की नमुना निवड ही जी काही आहे ही वैज्ञानिक पद्धतीने केली जाते. तिथं कुठेही भेदभाव किंवा पक्षपाताची भावना नसते की माझ्या ओळखीचा आहे, माझ्या परिचयाचा आहे, त्यांनाच आपण नमुना म्हणून निवडायचं, मला पाहिजे तशी माहिती भरून घ्यायची. असं जर केलं तर संशोधनामध्ये तुमचे येणारे निष्कर्ष बरोबर येतील का, योग्य येतील का? ते योग्य येणार नाहीत. म्हणून नमुना जेव्हा निवडला जातो त्याला एक विशिष्ट प्रकारची वैज्ञानिक पद्धत ही वापरली जाते. हेही एक नमुना निवडीचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य सांगता येतं की पक्षपात किंवा पूर्वग्रह दूषितता, पक्षपात किंवा पूर्वग्रह दूषित यापासून नमुना स्वतंत्र असतो. आता पक्षपात किंवा पूर्वग्रह दूषितता यापासून नमुना काय असतो? स्वतंत्र असतो. की तिथं पक्षपात करायचा आपल्याला येत नाही किंवा पक्षपात करून आपण चालत नाही तर आपला नमुना हा काय आहे, याच्यापासून दूर आहे. की आपल्याला पक्षपाताची भावना ही करता येत नाही किंवा आपण पूर्वग्रह दूषित असून हे चालत नाही की मी पूर्वग्रह दूषित आहे की मला वाटलं की सोशोलॉजीचे बी ए थर्ड इयरचे विद्यार्थी बेकारच आहेत, हे चांगलं उत्तर देणार नाहीत. हा काय आहे, माझा पूर्वग्रह आहे आणि मी तुमच्याकडून तुम्हाला नमुना म्हणून संधीच दिली नाही निवडण्यामध्ये, तर काय होईल, माझी भूमिका योग्य आहे का, तुम्ही योग्य नमुना निवडायलात का? नाही. किंवा माझ्या ओळखीचे आहेत थर्ड इयरचे सगळे विद्यार्थी, आपले आवडते विद्यार्थी आहेत, चांगले विद्यार्थी आहेत आणि मग त्यांचेच फक्त नमुना म्हणून निवड करायची, ही भूमिका योग्य राहील का? नाही राहणार. म्हणजे मग आपण पाहतो की यापासून आपला नमुना कसा असतो, दूर असतो. की आपण कुठेही असा पक्षपात करता येत नाही किंवा आपला एखाद्याबद्दलचा पूर्वग्रह असेल, भिषेसर काय वाईटच आहेत, भिषेसर काय असेच आहेत, असा जर तुमचा पूर्वग्रह असेल आणि जेव्हा तुम्हाला शिक्षकांचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही म्हणाल नाही ना भिषेसरची निवड नको, बरोबर आहे, योग्य नमुना निवड व्हायली का मग ती? नाही. म्हणजे नमुना जेव्हा आपण निवडतो तेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दलचं मत असेल, एखाद्या घटकाबद्दलचं मत असेल, तर ते आपल्याला पूर्णतः बाजूला ठेवावं लागतो. म्हणजे माझं वैयक्तिक मत काय आहे याला महत्त्व नाही, तर आपल्याला योग्य कसा नमुना निवडता येईल हे खूप महत्त्वाचं आहे असं आपल्याला सांगता येतं. किंवा ही भावना ही हेही वैशिष्ट्य नमुना निवडीचं महत्त्वाचं आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर नमुन्यामध्ये जी पुढलं वैशिष्ट्य सांगता येतं, नमुन्यामध्ये निश्चितता किंवा शुद्धता अधिक प्रमाणात असते. नमुन्यामध्ये निश्चितता किंवा शुद्धता ही अधिक प्रमाणात असते. आता आपल्याला नमुना निवड करायची तर त्याच्यामध्ये काय दिसून येतं तुम्हाला? तुम्हाला आपण उदाहरण दिलं की आपल्याला नमुना निवडायचा आहे आणि मग आपण 100 शेतकऱ्यांच्या भोकर तालुक्यामध्ये 100 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत, त्यापैकी किती निवडायचं आपल्याला? 25 निवडायचं. तर तुम्ही ते 25 निवडायचे तर हे काय करावं लागेल तुम्हाला? त्याच्यासाठी एक यादी मिळवावं लागेल.
तालुक्यामध्ये आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांची, त्याच्यानंतर ते कोणते 25 निवडायचे हे ठरवावं लागेल. मी जसं तुम्हाला काल सांगितलं की फक्त एकाच भागातले, फक्त भोकर शहरातलेच आपण नमुना निवडला तर ते योग्य नमुना निवड व्हायली का? नाही. मग इथं किती मंडळं आहेत, त्या प्रत्येक मंडळामध्ये जाऊन आपल्याला तशा पद्धतीचा नमुना हा निवडावा लागेल. म्हणजे आपण ज्या मंडळामध्ये जाऊ किंवा प्रत्येक मंडळाचं प्रतिनिधित्व येईल याचा प्रयत्न आपण करत असतो किंवा आपल्याला त्याचा प्रयत्न करता येतो. आणि मग आपल्याला ते 25 कोणते असतील, ह्या 5 मंडळं असतील तर प्रत्येक मंडळातले 5-5 असतील, प्रत्येक गावातला 1-1 असेल, म्हणजे आपल्याला काय आहे तर आपण या ठिकाणी निश्चित अशा स्वरूपाचं किंवा निश्चित अशा पद्धतीचं आपल्याला सांगता येतं की आपल्याला जे काही नमुना निवडायचा आहे त्यामध्ये आपण सांगितलं की नमुन्यांची जी काही निवड आहे ती निवड करत असताना नमुन्यामध्ये निश्चितता आणि शुद्धता ही असलेली आपल्याला दिसून येते की आपण ज्या भागामध्ये जाणार आहोत, किती एवढी आपण गावं निवडू, 25 नमुन्यांची आपल्याला निवड करायची असेल तर त्या 25 निवड कशी करायची, तर ह्या मंडळातले 5, त्या मंडळातले 5, त्या मंडळातले 5, त्याच्यानंतर प्रत्येक त्या मंडळामध्ये किती गावं आहेत, तिथं कुठं आत्महत्या झालेली, तिथल्या 1, त्या गावातला 1, ह्या गावातला 1, अशा पद्धतीची तुम्ही एक यादी तयार कराल आणि नंतर तुम्ही त्या ठिकाणी तथ्य संकलनासाठी जाल. म्हणजे काय आहे तर आपल्याला नमुना हा निश्चित स्वरूपाचा, स्पष्ट स्वरूपाचा असलेला दिसून येतो की निश्चित असा नमुना आपल्याला निवडता येतो, निश्चितपणा किंवा त्याच्यामध्ये पूर्णतः शुद्धता असलेली आपल्याला दिसून येते आणि निश्चितपणे नमुन्यांची निवड ही आपण केलेली दिसून येते. जसं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं तुम्ही उदाहरण घेतलं तर आपल्याला पाहावं लागेल की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची नमुना म्हणून निवड करायची आहे आणि मग आपल्याला यादी घ्यावं लागेल, यादी घेतल्यानंतर पाहावं लागेल की बाबा रेग्युलर येणारे विद्यार्थी कोणते आहेत. जे महाविद्यालयातच येत नाहीत त्या विद्यार्थ्यांना आपण विचारायला लागलो की महाविद्यालयामधल्या सुविधा कशा पद्धतीने आहेत, ते काय सांगणार आहेत, पण आपल्याला पाहावं लागेल की कोण रेग्युलर येतात, मग त्याच्यापैकीच आपल्याला नमुना निवडता येतो का, नमुना निश्चित करता येतो का, असं आपल्याला करावं लागेल. ज्यामुळे ते महाविद्यालयाबद्दलचा जे काही फीडबॅक आहे किंवा ते आपल्याला माहिती ही योग्य प्रमाणामध्ये देऊ शकतील. म्हणजे आपण पाहतो की आपल्याला नमुना काय आहे तर नमुन्याचं निश्चितता असलेली दिसून येते की आपल्याला नमुना निवडल्यानंतर नेमकं कुठं जायचं हे स्पष्टपणे कळतं किंवा कोणाची माहिती भरून घ्यायची, कोणाकडून तथ्य संकलित करायचे हे आपल्या लक्षात येतं. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य आहे, नमुना हा अध्ययन विषयाला अनुकूल असतो. नमुना हा अध्ययन विषयाला अनुकूल असतो. आपण नमुना हा अध्ययन विषयाला अनुकूल असतो की आपण पाहिलं की आपला संशोधनाचा विषय तुम्ही निश्चित केला त्याच्यानंतरच आपण नमुना निवडतो आणि हा नमुना कसा असला पाहिजे, अध्ययन विषयाला अनुकूल असला पाहिजे. की जसं तुम्ही उदाहरण घेतलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला आणि ज्या घरामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या नाही तिथं जाऊन आपण नमुना निवडला तर ते काही उपयोगाचं आहे का, कुठं जावं लागेल आपल्याला, ज्या कुटुंबामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या झालेली आहे त्याच ठिकाणी आपल्याला जावं लागेल, त्याच कुटुंबामध्ये जाऊन आपल्याला तिथलाच नमुना निवडावा लागेल. म्हणजे काय सांगता येतं आपल्याला, तर हा जे काही तुम्ही नमुना निवडणार आहात हा नमुना अध्ययन विषयाच्या संदर्भामध्ये अनुकूल असलेला दिसून येतो, तो अध्ययन विषयाशी संबंधित असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे तुम्ही जे काही नमुना निवडत असता हा नमुना अध्ययन विषयाशी संबंधित असतो, अध्ययन विषयाशी तो अनुकूल असतो असं आपल्याला सांगता येतं. आणि मग अशा पद्धतीने नमुना निवडीची ही वैशिष्ट्ये ही आपल्याला अभ्यासता येतात. पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं, नमुना हा समग्राचं एक प्रतिनिधित्व करणारा भाग आहे किंवा अंश आहे, पूर्ण समग्राचं तो प्रतिनिधित्व करतो, काही एकक आपण त्याच्यातली निवडतो. त्यानंतरचा दुसरं वैशिष्ट्य आपण सांगितलं, नमुन्याचे स्वरूप समग्राच्या तुलनेत बरेचसे लहान असते. म्हणजे नमुना हा समग्राच्या तुलनेमध्ये लहान स्वरूपामध्ये सुद्धा आपण निवडत असतो किंवा त्याचं स्वरूप हे लहान असलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर नमुन्यांची निवड ही वैज्ञानिक पद्धतीने केली जाते की जी काही नमुना आपण निवडत असतो त्या नमुन्याची निवड ही आपल्याला वैज्ञानिकतेचा आधार घेऊन किंवा वैज्ञानिक पद्धती ज्या सांगितलेल्या आहेत त्याचा आधार घेऊनच आपल्याला नमुन्यांची निवड करावी लागते. त्यानंतर नमुना निवडीमध्ये पक्षपात किंवा पूर्वग्रह यापासून ते स्वतंत्र असतं की पक्षपाताची भावना किंवा पूर्वग्रह आपण एखाद्याबद्दल असेल तर तो आपल्याला बाजूला ठेवावा लागतो आणि त्याच्यानंतरच त्याची नमुना म्हणून आपल्याला संशोधनामध्ये निवड करावी लागते. त्यानंतर
पुढलं वैशिष्ट्य आपण सांगितलं की नमुनामध्ये निश्चितता आणि शुद्धतेचे प्रमाण प्रमाणता ही अधिक असते, की निश्चित असं आपलं नमुना निवडत असतो आपण, निश्चितता केलेली असते त्याच्यामध्ये, शुद्धता असलेली आपल्याला दिसून येते, आणि त्यानंतर नमुना हा अध्ययन विषयाशी अनुकूल असतो. म्हणजे संशोधनाचा जो विषय आहे त्याच संबंधित आपण नमुन्यांची निवड करत असतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्येचा अभ्यास आहे आणि शाळेतल्या पोरांकडून नमुना निवडला तर चालेल का? तर आपल्याला महाविद्यालयातल्याच विद्यार्थ्यांची नमुना म्हणून निवड करावी लागेल. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अभ्यास आहे आणि वृद्धांचा नमुना निवडला चालेल का? नाही चालणार. म्हणजे तुमचा जे अध्ययनाचा विषय आहे, तुमचा जे संशोधनाचा विषय आहे, त्याच्याशी संबंधितच आपल्याला नमुन्यांची निवड ही करावी लागत असते, किंवा नमुना हा निवडावा लागतो असं आपल्याला सांगता येतं. आणि हे सगळे नमुना निवडीचे वैशिष्ट्ये हे आपल्याला सांगता येतात.